शुद्धता आणि प्रत्येक गोष्टीची पारदर्शकता। या सर्व गोष्टी जपणारे चंदू मिठाईवाले यांचं विश्वसनीय दुकान चंदू मिठाईवाला, गोडवा आपुलकीचा, ऋणाने बंधन नात्यांचा। स्वप्न कशी पाहिजेत? जिरी बोल, जिरी बोल। अहो भाऊ, जिरी बोल नाही, ग्लोबल ग्लोबल। ए अरे शहाणपणा करू नको, स्पेलिंग जी न सुरू होते म्हणजे जिरी बोल। ऐकलं भाऊ, आलाय जिल बिगत तोड करून। बात झालं तुमचं राजकारण, माझ्या मायाचे सारे लोक तुम्हाला नाव ठेवते। अहो मायाचं काय करू बसलाय, अख्खं गाव नाव ठेवते इथं गाव बाबू। अरे राजकारण म्हणलं की ऐकून घ्यावं लागतं सगळं, अगदी आई बहीण काढली तरी सुद्धा उसने के। आओ पर्वत बांधकडे ना गावकऱ्यांनी गावाची सार्वजनिक संघा स्थापन करून घेतली, करावं लागते उसने के। केली भाऊंनी साहेब एकदम चकाचक। तू बघितलं? अहो तुम्ही साफ केलं, मीच गेलो होतो की पहिला। आत्ताच्या आत्ता उठायचं, पहिल्यांदा आपल्या घरचं संडास धुवून घ्यायचं, गावची चाकरी करायला वेळ आहे आणि घरची नाही वय। अगं राजकारण म्हणलं करावं लागतं सगळं, रंग माझा वेगळा, पक्षाचा पक्षाध्यक्ष आहे ना मी। आवयनी संडास काय घेऊन बसला, बावनी तुटल्या लोकांची कधी रे कधी, त्याच्या आकवाडीत बारक्या पोराची नाही रे। पक्ष म्हणलं की करावं लागतं सगळं, शेवटी पक्षाचा पक्षाध्यक्ष आहे ना मी। माहितीये तुमचा पक्षाघात झालेला पक्ष। वहिनी दादा काय बोलायचं ना, चार चौघ ओळखतात त्याला। कोणती चार चौघ? तू, मी आणि तुझी दोन पोरं। आज तर प्रॉब्लेम आहे ना, फक्त चार जणच ओळखत्यात। अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प तात्याच्या पक्षातून जरी उभं राहिला ना तरी निवडून येणार नाही तुम्ही, गॅरंटी आहे माझी। अहो अमेरिका काय घेऊन बसलाय तुम्ही, हित गावात निवडून येतात का ते? प्रत्येक वेळेला आपलं डिपॉझिट जप्त। तुमच्यासारखे खंदे कार्यकर्ते असल्यावर पक्षाला खांद्यावरती घेऊन जायचीच वेळ येणार। हो भाऊ हे सगळं जाऊ द्या, तुम्हाला गावची बातमी कळाली का? काय सोना, गुड मॉर्निंग। आलास धोंड्या, आज निवांत वेळ मिळाला, आलास घरची तुम्ही भांडे आटपून। पापा नको काढू, आई नसल्यावर करायला लागतात सगळी काम घरात। म्हणूनच म्हणते लवकर लगीन करून मला घरी घेऊन जा, तुझ्या एवढ्या पोरांची लग्न भी झाली आणि त्यांना चार चार पोरं भी झाली, तू बस। सांभाळ्या तुझ्याकडे असतात ना, लग्न झाली शिक्षण असून कामधंदे नसल्यावर काय होणार, पोरच होणार ना। तुला किती झाली पोरं? ती जाऊ दे, तू मुद्द्याचं बोल काय येते, लय चाबार चाबार करू नकोस, सांग लवकर लग्न कधी करायचं आपण। एकदा सांगितलं ना माझं धोंडीमा नाव बदलून अक्षय कुमार झालं का नाही की आपण लग्न करायचं। अरे देवा, ह्या जगात पृथ्वीचं नाव बदलतील पण तुझं नाव अवघड आहे, तुझा बाप त्याचा संसार थाटल्याशिवाय तुझं लग्न करत नसतो। गाजर। म्हणजे माझं बापू काय दुसरं लग्न करणार आहे? मग काय, मला खबर मिळाली तशी तुझा बापू आज तुला आई बघायला गेलाय। खरं? तरीच तिच्या आईला माझं बापू मला जवळ घेऊन प्रेमानं म्हणतोय धोंडीबा आता की नाही, घरात बांगड्यांचा आवाज आला पाहिजे, पैनसनांचा आवाज आला पाहिजे, घरात कुदुकुद हसण्याचा आवाज आला पाहिजे। मी म्हणलंय लग्न लावून द्या, एका वर्षात सगळे आवाज ऐकवतो की नाही। तू माझ्या कानाखाली मारली आईला, मी माझं लग्न होऊन माझ्या पोरीच स्वप्न बघतोय आणि माझं बापू तिच्या बायकोच स्वप्न बघतोय। लय स्वप्न बघायचीच नसतात, ती पूर्ण करायची असतात। काय करतोय सगळ्या? हा काल रात्री बघितलेलं सपन पूर्ण करतोय, या जवळ। काल रात्री मी बी सपन पाहिलेलं पूर्ण केलं। एवढे जोरात मारतोय कोण? हो सपनात मी एवढ्याच जोरात मारलं। हा मग मी सपनात किती जोरात मिटी मारली हे दाखवलं ना, राख्या बॉडीला प्लास्टर करायला लागेल, कळलं का? किलोभर हाड कुणाला म्हणाला असेल, किलोभर हाड कुणाला म्हणाला? तुला कुठं कोण काय बोललं? तुला कुठं काय? मी काय तुला ऐश्वर्य नाही वाटले का? मलाच तू म्हणालास किलोभर हाड, माझीच तुला किलोभर हाड दिसत्या, तुझा काय बाप जेवाय घालतो मला। अरे तू घरात बघत नसेल जेवत नसेल असलं मी खाते माहितीये, तू घरात काही चटणी भाकरी फक्त करून ठेवली असवे। तुला काय पिझ्झा देऊ का? पिझ्झा चालेल की? पिझ्झा अजून खाल्ला होता का? पिझ्झा
इतने पैसे में इतना ही मिलेगा, समझे? मी पैसे देतो ते काय करते? हा ग गुगल बाय, तुला नाही म्हणलो, हिला म्हणलो हिला। अग ही किलो भर हाड। ए मला नको शिकू, मी लय हुशार। थांब जरा, तुमच्या दोघांच्या घरी सांगून चांगलं तुमच्या दोघांची हाडं शेकायला लावते तर माझं नाव गुगलबाई सांगणार नाही मी। ए गुगलबाई, प्यार करने वाले कभी डरते नहीं। ओ गो बया, चांगली की गाती है। हो हिला पाठव लोकल मध्ये, म्हणजे तेवढेच लग्नाला पैसे। ए गुगलबाई, वेळ येणार, बहुतेक आत्महत्या करायचीच वेळ आहे। अरे पण कर्ज आज न उद्या फिटून जाईल, दुष्काळ संपल आणि कुठली गोष्ट बदलायची राहते वगैरे? तुला नाही कळायचं, ज्याचं जळतं ना त्यालाच कळत। अरे शहरात गेलो झालेलं कर्ज फेडायला, उलट जास्तीचं कर्ज उरावर घेऊन आलो। घरात बायको पोरग म्हातारा बाप सगळ्यांच्याच काही ना काहीतरी आशार माझ्याकडून, आणि मी हातबल, कुणाला कुठल्याच गोष्टीचं समाधान नाही देऊ शकत, मी नाही देऊ शकत। अरे तू असल्या जिंदगीवर असं जगण्यापेक्षा आत्महत्या करून मेलेलं बरं। कुठेच साथ येत नाही, आणि शिक्षण असून पण काम मिळत नाही। बावडे, अरे बोस म्हणाले बँकेची नोटीस घेऊन आलाय, बोलावले जा, मी सापडलो नाही म्हणून सांग जा। सांगू हो सांग जा, बर चालते। बघितलंस या कर्ज पाण्यापोटी जिंदगी नको झाली रे, खरं जीव द्यावाच वाटायला लागला मला, जीव द्यावाच वाटायला लागला। लेकराचे माती मधी मनसारे, मातीच्या लगीन झाल्यावर मला सुखी ठेवल ना। माती मधी मनसारे वारीत चाललो मी आभळत सारे। जय हरि विठ्ठल, 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 जय हरि विठ्ठल। तुम्ही नका शिस्तीच्या गोष्टी सांगू, तुमच्या शिस्तीचा साईड इफेक्ट बघा। ह्याच्या जन्माची वेळी याच्या आईची 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 ह्याच्या आईची आणि कासवाची काय शर्यत लावली होती का? कडक ना शांत बसायचं काय, नाहीतर कोंबडी वाणी। आईला बोलवलं ना तर
लक्षात ठेवा मी अजून जिवंत आहे हे असलं काही चालून नाही देणार बघतो एकेकाला त्याचा बाप मी आला आता त्याच्या पोरांना नुसतं कुतवा कुतवून कुतवून आणा भित्रच होत ती त्याच्या जिंदगीला हरले हे पण तुझी बायको जबरटे काय बोलताय माझ्या बायको बद्दल मी जिवंत आहे अजून अरे काय बोलताय काय अरे मी आत्महत्या नाही केली रे इतकं भेत्र पोरग जलमाला अरे माहित असत जलम त्याला नरडे दाबलं असत असत अरे इतकं कसं काय भेत्र पोरग तू कसा तो कसा माझ पोरग बघ एखाद्याला आत्महत्या करायला हवी पण तो करणार नाही त्याच्या बापाला तर चार वेळा हिरवून धरून आणला मी आणि सरपंचाने त्या पोराच्या पायात दोन वेळा इश पेलं पण त्यांनी आत्महत्या केली नाही अख्ख्या गावाला आत्महत्या करायला हवी एकच कर्ज त्या दहावा तेरावा आणखी एक अरे असू दे बाबा आता काय करायचं गप्पर दादा ऐका की
दादा मी नाही आत्महत्या केली. अहो दादा ऐका की दादा अहो मी आत्महत्या केली नाही दादा. पेटरला परत विरू पाठवले मा जिंदगी पडली तुमच्या समोर. मरायच्या आधी बायका पोरांचा तरी विचार करायचा. वहिनी तुम्ही काय बी काळजी करू नका. आमच्या मामाचं पोरग लय भारी दिसत आणि ते ह्याच्यासारखं आत्महत्या बितमध्ये नाही करणार. गॅरंटी आपली. टर्क ते तुला लय माहिती का टर्क येते. हो माहिती गावातली सगळी पोरं माहिती. अरे आपण इथं कशासाठी आलोय. निदान त्यांचा 10वा 13वा तरी होत्या का. 10व्या 13व्याच्या आधीच लग्न. अरे मी आत्महत्या नाही केली. नको होत अग पोराकडे बघ की आत्महत्या केली. ले वाईट झालं बघ. अरे मी आत्महत्या नाही केली रे. अरे मी जिवंत आहे बघा माझ्याकडे एकदा. अग ऐक की मी नाही आत्महत्या केली. आता ग बया हे वाईट झालं. मी ठरवलंय मी दुसरा विचार करणार. मी माझी जिंदगी अशी वाया नाही घालवणार. तो भेतराच होता पण मी भेतरी नाही. मी दुसरं लगीन करणार. अग ऐकी मी नाही आत्महत्या केली. पोरग सांभाळ त्याचा बा. माझ मी दुसरं लगीन करणार. अग काय बोलतीय मी अजून जिवंत आहे. मला पण लय वाईट वाटतंय बघ. मी ना यासला भित्र्या स्वभावाच्या पोराबरोबर अजिबात लग्न करणार नाही. ऐका की मी नाही आत्महत्या केली. अग ऐकी अरे तिकडे काय बघतोय. अरे मी आत्महत्या नाही केली रे. मी आत्महत्या नाही केली. मी फक्त आत्महत्याचा विचार केला. तर आत्महत्या नाही केली. आत्महत्या नाही केली. मी करत नाही केली आत्महत्या. ऐका माझ सगळे. अरे नाही केलेली आत्महत्या. ऐका माझ. अरे खरंच नाही मी केली आत्महत्या. खरंच नाही. मी फक्त आत्महत्याचा विचार केला होता रे. खरंच दादा म्हणजे तुम्ही सगळे. अरे मित्राजवळ आत्महत्येचा विचार जेव्हा तू बोलून दाखवलास ना तेव्हाच आम्हाला डाऊट आला होता कि तू काहीतरी करणार. अरे तू माझ्या जीवाबावाचा मैत्र असा कसा रे जाऊन देईन तुला. मॅच सांगितलं सगळ्यांना. अरे अडे असली आत्महत्येची परंपरा नाही आपल्या गावाला. अरे अरे शेतकऱ्यांनी आत्महत्या करायची नसती. अरे मरणारे मरून जातात पण ते मेल्यानंतर त्याच्या घरच्यांची त्याच्या नातेवाईकांची काय अवस्था होते हेच तुला दाखवण्यासाठी हे आम्ही रचलेलं नाटक. म्हणून आम्ही हो खेळ खेळला सगळ्या गावानं आणि तू यशस्वी झाला. तुम्ही जावाल व मरून पण माझ काय आपल्या पोराच काय तुमच्या बाच काय. तुम्ही मेल्यावर आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचं. आमचं काय होईल याचा विचार केलाय का कधी. आता कळलं ना तुम्ही नसल्यावर आमची काय अवस्था होईल ते. हा ना बावड्या तुमच्या मुलावर कधीच राज्य येत नाही बर का. आम्ही नाटक करत होतो नेहमी आम्हीच राज्य घेतो. लहान आहे ना तू. किसना एक सांगू का. अरे जगाच्या पोशिंद्यानेच माघार घेतल्यावर लोकांनी पाहिजे कोणाकडं. आत्महत्या एकच पर्याय. हे सगळे शून्य आहेत आणि या शून्यातून हिंदवी स्वराज्य उभं केलं शिवरायांनी आणि त्यांच्याच भूमीत आपण जन्म घेतलाय तो हे माघार घेण्यासाठी. नाही नाही गड्या नाही. अरे तू मेल्यावर तुझ्या बायका पोरांचं काय. त्यांनी जगायचं कसं. हे बघ मला मान्य आहे
पाऊस पडेल का नाही माहित नाही, दुष्काळ कधी पडेल माहित नाही. अरे पण असं असं माघार घेऊन कस चालेल? अरे धरणीच्या पोटातून आपण जन्मलोय ती तिची सेवा करायला. अरे असं तिला पोरका करून कुठं निघालास? आम्ही सगळी तुझ्या सोबत आहोत. आपल्या समजांना एकत्र होऊन हा विकास साधायचा आहे. एकदा या दुष्काळाला पण हरवू आपण, पण आपण समजे एकत्र होऊ आणि हा विकास साधू. अरे कर्ज कर्ज काय करतोयस? माझ्या बच्चनवर भी कर्ज होत. नील झाले आता. अरे अशी आत्महत्या करायची असती वय? जीवन किती गोड आहे. अक्षी आपल्या चंदू मिठाईवाल्याच्या कंदी पेढ्यावर जीवनाशी झगडायचं लढायचं, पण आत्महत्या करायची नाही. आपुलकीचा ऋणानुबंध नात्यांचा चंदू मिठाईवाला. पत्ता 49 भवानीपेठ मोती चौक राजपथ सातारा.